सप्ताह दिनानिमित्त एकता फाउंडेशनच्या वतीने नवीन नांदेड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 380 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना वर्षभर कुठलीही रक्कम न भरता मोफत रक्त देण्याचा संकल्प एकता फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार तेगासिंग बावरी व सचिव आकाश गजबारे यांनी केला आहे. एकता फाउंडेशनतर्फे वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात. यात महिला सुरक्षा, युवकांचे रोजगार मिळावे तसेच सर्व महापुरुषांच्या जयंती साजरी करत विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प एकता फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला आहे. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी राहुल तारू, ॲडव्होकेट प्रसन्नजीत वाघमारे, विष्णू कांबळे, विखार पैलवान, चंदू कांबळे, कन्हैया ठाकूर, शिवराज पाटील, गौरव पाटील, परवेज सिद्दीकी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आज प्रजासत्ताक के खुशी के दिन में हमारी एकता फाउंडेशन जो हमारा महाराष्ट्र से जो संगठन है पूरे नांदेड़ का, हम सभी ने मिलकर एक सोच रखी कि क्यों ना रक्तदान शिविर का आयोजन किया जाए, क्योंकि रक्त की ज़रूरत पूरे महाराष्ट्र को है वैसे तो, लेकिन नांदेड़ के अंदर बहुत ज़्यादा ऐसे पेशेंट देखने में आ रहे हैं जिनको रक्त बराबर नहीं मिल रहा है. और जो रक्तदान शिविर रखा जा रहा है, कई लोग इसका अच्छा कारोबार कर रहे हैं, 2200, 2300, 1200, 1400 में ऐसे बैग बेच रहे हैं. लेकिन हमारे फाउंडेशन का ये मकसद है कि हम जो भी रक्तदान में जो शिविर में जो हिस्सा ले रहे हैं या पूरे नांदेड़ के जो भी हैं, हमारे पैसे जो भी जितने भी बैग यहाँ पर बनेंगे, वैसे हमारा जो बैग का टारगेट है 500 लोगों का है. अगर 500 लोगों का पूरा टारगेट अगर पूरा होता है तो इसके अंदर से 300 बैग जो है नांदेड़ के सभी नागरिकों को, ज़रूरतमंद लोगों को फ्री में दिया जाएगा, और 200 जो बैग है जो ब्लड बैंक जो ग्रुप है उनको दिया जाएगा. हमारा मकसद यही है कि गरीब लोगों की जरूरत पूरी हो और जरूर गरीब लोगों की मदद हो. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज सिडको येथील कवठा या भागात आमचे मित्र तेगासिंग व आमचे मित्र आकाश गजभारे यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले. या शिबिरात सर्व नांदेड जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी होत आहेत. त्याबद्दल मी आकाश गजभारे व तेगासिंग यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण प्रजासत्ताक दिनानिमित्त एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे. आणि त्यांचा एक विशेष असं एक उल्लेखनीय बाब अशी आहे की ते जे काही रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत त्यांना ते वर्षभरात जेवढे काही रक्त लागतील, जेवढं त्यांच्या नातेवाईकाला रक्त लागेल ते त्या ठिकाणी पुरवणार आहेत. त्यांचा हा अभिनंदनाचा उपक्रम या ठिकाणी मी खरंच त्या एकता ग्रुपचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आज समाजाला ज्याची गरज आहे त्या कार्यक्रमातून ते आज आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जनतेची सेवा करू इच्छित आहेत. अशी सेवा एकता ग्रुपच्या वतीनं वर्षभर तसेच अनेक सामाजिक उपक्रमातून घडो ही शुभेच्छा देतो. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त पुनश्च एकदा सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय तेगासिंगजी बावरी आणि या संस्थेचे सचिव आकाशभाऊ गजभारे आणि त्यांचं सर्व मित्र परिवार यांच्या वतीने आज 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना एक संदेश द्यायचा आहे की हा भारत देश सर्व जाती धर्मांच्या माणसांनी सर्व जातींनी नटलेला हा देश आहे. या भारत देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एका मोठ्या दिलानं एका समतेनं या ठिकाणी नांदतात. आणि ती खरी समता एकता फाउंडेशनच्या माध्यमातून तेगासिंग बावरी असतील, आमचे आकाशभाऊ गजभारे असतील यांना आणायचे आहे. यांच्या फाउंडेशनचं एक महत्त्व आहे की सर, आत्तापर्यंत आपण जेवढे काही रक्तदान शिबिर या नांदेड शहरामध्ये बघितले, पण मला वाटतं महाराष्ट्रामधला हा पहिला भव्य रक्तदान शिबिर असेल की त्यामध्ये ही फाउंडेशन येणाऱ्या वर्षभर असेल, 2 वर्ष असतील, कुणालाही जर रक्त लागत असेल तर या फाउंडेशनच्या वतीनं एकही रुपये न देता त्या रक्तदात्याला या ठिकाणी ते मोफत रक्त देणार आहेत. त्याबद्दल मी पहिल्यांदा फाउंडेशनचे या ठिकाणी आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगूते सर, यापुढे ही एकता फाउंडेशन ही भव्य रक्तदान या ठिकाणी त्याने तर ठेवलेलं आहे, पण येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या काही महापुरुषांच्या जयंत्या असतील, मग गुरु गोविंद सिंगांची जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, ह्या सगळ्या जयंत्या एकता फाउंडेशन तेगासिंग बावरी आणि
आकाश भाऊ गजभारे यांच्या वतीनं नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ते राबवणार आहेत हे मला एकता फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे। मी तेगासिंग बावरी आणि आकाश भाऊ गजभारे या दोघांनाही धन्यवाद देतो आणि तुमच्या कार्याला या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की तुमचं एकता फाउंडेशन हे नांदेड जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकता फाउंडेशन या ठिकाणी वाढत जावो ही तुम्हाला सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद।